फुलपाखरासारखी सुंदर ही ग्रंथी दिसायला लहान पण कार्य तिचे महान तर नमस्कार मी डॉक्टर आशा मी कवितेच्या स्वरूपात थायरॉइडचं वर्णन केलेलं आहे कारण थायरॉइड ग्रंथी ही आपल्या शरीरातील खूप महत्वाची ग्रंथी आहे आणि तिलाच एंडोक्राईनचा आत्माही म्हटलं जातं तर थायरॉइड ग्रंथीमध्ये होणारे जे आजार आहेत तर ती तिच्या कार्यप्रणालीवर असतात ज्यावेळेस थायरॉइड ग्रंथी अतिप्रमाणात काम करते त्यापासून उद्भवणारा आजार म्हणजे हायपर थायरॉइडिझम हायपर हा ग्रीकमधून आलेला शब्द आहे हायपर म्हणजे अतिप्रमाणात आणि ह्या उलट ज्यावेळेस थायरॉइड ग्रंथीचं काम कमी होतं तर हायपोथाडिझम असे म्हणतात किंवा कमी प्रमाणात काम झालेला आजार म्हणजे हायपोथायरॉयिझम तर थायरॉइड ग्रंथीमध्ये आपल्या शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात ते बघूया थायरॉइड ग्रंथीचे कार्य काय आहेत ते आधी बघून घेऊयात त्यानंतर तुम्हाला कळेल की थायरॉइड ग्रंथी काय आहे थायरॉइड ग्रंथी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम करते म्हणजे आपल्या प्रत्येक पेशींना ती ऊर्जा प्रदान करण्याचं काम करते आपल्या रक्तामधील असणारे पोषण तत्वे पोषक तत्व जी असतात विटॅमिन्स मिनरल यांचं ऍब्सॉप्शन करण्याचं काम करते तसेच आपल्या हृदयाची ठोके जी असतात त्याला नियंत्रित करण्याचं काम ही थायरॉइड ग्रंथी करत असते आणि थायरॉइड ग्रंथी कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम करत असते तसेच थायरॉइड ग्रंथीमुळे आपल्या मासिक पाळीवर पण बऱ्यापैकी प्रभाव दिसून येतो मासिक पाळी आपली रेग्युलर राहते किंवा आपल्या रक्तातील इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन टेस्टेस्टेरॉन यांचं पण संतुलन ह्या थायरॉइड ग्रंथीमुळे व्यवस्थित था। राहतं तर आज आपण विशेष करून थायरॉइड ग्रंथीचे जे मुख्य दोन आजार आहेत हायपो आणि हायपर थायरॉइडिझम त्यापैकी हायपर थायरॉइडिझम म्हणजे अतिक्रियाशील झालेली थायरॉइड ग्रंथी तर तिच्या मध्ये काय होतात परिणाम किंवा त्याची लक्षणं काय असतात हे आपण आज एक एक करून बघणार आहोत ज्यावेळेस तुमच्या रक्तातील टी थ्री आणि टी फोर ह्या हार्मोनचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं असतं आणि तुमच्या रक्तातील थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे टी एस एच च प्रमाण कमी झाल्यानंतर तुम्हाला जो आजाराचं निदान होतं त्याला हायपर थायरॉईडीझम असे म्हटलं जातं तर हायपर थायरॉइडिजममध्ये आपल्या शरीरात दिसणारी लक्षणं म्हणजे एक तर तुमचं डायट चांगलं असूनही तुम्हाला तुमची भूक चांगली असूनही तरी तुमचं वजन वाढत नाही वजन न वाढणे हे मुख्य लक्षण आहे दुसरं अशक्तपणा कारण तुमचं वजन कमी झाल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येतो तिसरं म्हणजे तुमचे केसांचं गळण्याचं प्रमाण हे वाढतं केसांचं गळण्याचं प्रमाण का वाढतं कारण तुमच्या केसांना जी पोषक घट घटक मिळत असतात किंवा केसांचं पोषण करण्यासाठी जी सत्व तत्व महत्वाची असतात ती मिळत नाहीत त्याच्यामुळे तुमचे केस हे जास्त प्रमाणात गळतात आणखी म्हणजे की ज्यांना थायरॉ हायपर थायरॉडिजमेंट त्यांच्या हातांना हातांना ट्रेमर्स येतात म्हणजे थरथरी येते किंवा ट्विचिंग ऑफ मसल म्हणजे तुमच्या स्नायूंचं असं स्नायू, स्नायू उडाल्यासारखे वाटतात तसेच हायपर थायरॉइडिज मध्ये आपल्या स्नायूंना विकनेस आल्यासारखा वाटतो मस्क्युलर विकनेस हा जास्त प्रमाणात दिसून येतो म्हणजे स्नायू गळाल्यासारखे वाटतात हे खूप महत्वाचं लक्षण आहे तसेच स... मानसिक लक्षणं जर बघितली तर झोप न लागणे झोप व्यवस्थित न होणे चिडचिडेपणा वाढणे चिंता वाढणे डिप्रेसिव्ह झाल्यासारखं वाटणं हे का होत असतं कारण तुमच्या थायरॉइडचं ज्यावेळेस फंक्शन बिघडतं त्यावेळेस तुमच्या रक्तातील कॉर्टिसॉलचं पण प्रमाण हे वाढलं जातं आणि कॉर्टिसॉलच्या प्रभावामुळे आपल्याला हे अशी लक्षणं मानसिक लक्षणंही दिसायला मिळतात तर हे महत्वाचं लक्षण होतं आणि आणखी सांगायचं म्हणजे ज्या लोकांना हायपर थायरॉईडीझमचा त्रास असतो अशा स्त्रियांना मासिक पाळी ही रेग्युलर येत नाही आणि नियमित न आल्यामुळे तर गर्भधारणा राहायला पण खूपच अडचणी येतात प्रेग्नन्सी लवकर राहत नाही आणि मासिक पाळीमध्ये त्यांचा रक्तप्रवाह हा खूप कमी झालेला असतो ब्लड फ्लो हा कमी प्रमाणात झालेला असतो आणि विशेष म्हणजे ह्या स्त्रिया जर भविष्य काळात जर प्रेग्नेंट झाल्या किंवा त्यांच्या त्यांना प्रेग्नन्सी राहिली तर त्यांना गर्भपात होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि तसेच त्यांना ही सातव्या आठव्या महिन्यात होत असते तसेच हायपर थायरॉइड मध्ये तुमचे डोळे मोठे झाल्यासारखे वाटतात गळ्या गळ्याला इथे सूज आल्यासारखी वाटते त्याला आपण गलगंड किंवा गॉयटर असे म्हणतो ही महत्वाची लक्षणं दिसून येतात आणि विशेष म्हणजे दुसरं एक लक्षण म्हणजे हायपर थायरॉइडमच्या लोकांना ऊन बिलकुल सहन होत नाही उन्हामध्ये गेलं की त्यांना खूप त्रास होतो आणि उलट हायपोमध्ये काय होतं की थंडी सहन होत नाही तर हायपरमध्ये ऊन बिलकुल सहन होत नाही आणि दुसरं म्हणजे की तुमची स्किन इतकी वीक झालेली असते अशक्तपणा आलेला असतो आणि कामामध्ये तुम्हाला उत्साह येत नाही रेस्टलेसनेस वाढलेला असतो तरी सगळी जी लक्षणं आहेत ती हायपर थायरॉईडीझमची आहेत काही रुग्णांमध्ये डोळ्यांची जळजळ किंवा डोळ्यांचं अशक्तपणा डोळ्यांना अशक्तपणा किंवा कमकुवत दिसणे अशीही लक्षणं दिसून येतात हायपर थायरॉयडिजमचं जर तुम्ही वेळेतच ट्रीटमेंट नाही घेतली तर तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं एकतर हार्ट अटॅक हार्ट अटॅक काय येतो ज्यावेळेस तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये प्लाक तयार होतो किंवा ती रक्तवाहिनी चोकअप होण्याचे चान्सेस असतात जर रक्तवाहिनी चोकअप झाली तर आपल्या हृदयाला रक्त पुरवठा व्यवस्थित होणार नाही आणि हृदया हृदय बंद पडू शकतं त्याला हार्ट अटॅक असं आपण म्हणतो कारण कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करण्याचं ही थायरॉइड ग्रंथी करत असते दुसरं म्हणजे थायरॉइड ग्रंथीचं काम जर बिगड रक्तामध्ये गुठळ्या तयार होण्याचं काम होतं म्हणजे रक्तातील गुठळ्या ह्या वाढतात जे रक्त घट्ट व्हायला लागतं आणि रक्त घट्ट झालं तर तुम्हाला पक्षघात हृदयविकाराचे आजार किंवा हार्ट फेल्युअर किंवा हृदय बंद पडणे अशा गोष्टींना सुद्धा सामोरं जावं लागू शकतं तिसरं म्हणजे तुमच्या थायरॉइडमुळे तुमच्या रक्तातील इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन टेस्टेस्टोरॉन यांचं असंतुलन होतं आणि त्यामुळे पण पीसीओडी सारखे आजार किंवा गर्भधारणा नाही राहणं अबॉर्शन होणं म्हणजे रे म्हणजे रिपीटेड अबॉर्शन होणं किंवा इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम फेस करावे लागतात तुमच्या केसांचे समस्या वाढल्या जातात काही काही लोकांना तर भुयांचे पापण्यांचे केस सुद्धा विरळ दिसायला लागतात जर हायपर थायरॉइड हायपर थायरॉइडिझमची ट्रीटमेंट नाही घेतली तर तर हा थायरॉइड जरी तुम्हाला सोपा साधा वाटत असेल आजार पण तसं नाही कारण हा आजार खूप भयंकर आहे वेळातच ट्रीटमेंट घ्या एंडोक्रायनिओलॉजिस्टचं ओपिनियन घ्या सहा सहा महिन्याने तुमच्या टी एस ची तपासणी करा आणि डॉक्टरांचा वेळात सल्ला घ्या काही गोष्टींच्या मागे नका लागू म्हणजे ज्या गोष्टींबद्दल म्हणजे अज्ञान आहे काही माहिती नाही तर तशा गोष्टींच्या मागे नका लागू प्रॉपर डॉक्टरांचा मार्गदर्शन घ्या सल्ला घ्या आणि तुम्ही थायरॉइड पासून तुम्ही नक्कीच बरा बरे व्हाल कारण थायरॉइड म्हणजे थायरॉइडमध्ये होणारा आजार म्हणजे हा तुमच्या ग्रंथीशी रिलेटेड असून म्हणजे हार्मोनशी रिलेटेड असून जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतली त्याचं रिप्लेसमेंट केलं आणि काही जर तुम्हाला आता हायपरमध्ये बोलत होतो आपण हायपर थायरॉइडचा मध्ये जर तो नोडल्स तयार झाला असेल गॉटर झाला असेल तर त्याचं ऑपरेटिव्ह केलं तर नक्कीच हा आपल्या हार्मोनचं संतुलन परत होईल थायरॉइडचं आणि आपल्यापासून आपल्याला जो त्रास होणार आहे तो कमी प्रमाणात होईल म्हणून मला कळकळीने सांगायचं आहे की थायरॉइडबद्दल काही आजार असेल हायपर असू किंवा हायपर असू देत डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि वेळातच ट्रीट ट्रीटमेंट चालू करावी तर नमस्कार मी इथेच रजा घेते तर माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो टेक केअर बाय स्वस्थ रहा, मस्त राहा आणि आनंदी राहा बाय बाय